आपला सो भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाऊ, भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल होत आहे, नेमके कोणत्या स्तरावर हे फेरबदल होत आहे आणि काय प्रमुख कारण त्याचं? प्रत्येक 3.5 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर पक्षाची आमची प्रदेश कार्यकारिणी होतं, मग जिल्हाध्यक्ष मग तालुका अध्यक्ष बदलतात. मागच्या 3.5 वर्षानंतर माझी नियुक्ती झाली 12 ऑगस्ट 2022 ला, तेव्हापासून कार्यकारिणी करणं अपेक्षित होतं आणि त्यामुळं उद्या 1 वाजता दुपारी प्रदेशाची कार्यकारिणी जाहीर होणार. या कार्यकारिणीमध्ये नवे महासचिव, नवे उपाध्यक्ष, नवे सचिव आणि जवळपास 105 ची प्रदेश कार्यकारिणी, 280 च्या वर विशेष निमंत्रित जे असतात, केंद्रीय मंत्री, आमचे राज्याचे मंत्री, आमदार, खासदार आणि 705 जे आमचे मंडळ आहेत, तालुके आहेत संघटनात्मक दृष्ट्याने, त्या मंडळाचे प्रभारी सुद्धा असतात. जवळपास 1200 ते 1500 जे आमचे राज्यातले प्रमुख नेते आहेत, जे तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर काम करतात, त्यांचीही कार्यकारिणी आहे. आणि मग मेच्या शेवटपर्यंत 288 विधानसभेमध्ये विधानसभा समन्वयक आणि जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष अशी पूर्ण रचना मेच्या शेवटपर्यंत होणार आहे. त्यामुळे ही 3.5 वर्षाने होत असतं, ही रेग्युलर प्रक्रिया आहे, यामध्ये ही मेमध्ये पार पाडायची आहे. मागच्या काही दिवसांमध्ये जे काही निकाल पुढे आले किंवा आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल पाहायला मिळत आहे, त्यामुळे लोकसभेच्या तयारी अनुषंगाने हे एक प्रमुख कारण बोललं जातं? नाही, काहीच संबंध नाही आहे. 3.5 वर्ष झाले मागच्या कार्यकारिणीला, 3 वर्षात बदलावी लागतं. आणि राहिला प्रश्न एपीएमसीचा, कृषी उत्पन्न बाजार समितीचा, पहिल्यांदा आम्ही लढलो. यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच राहायची, सहकारमध्ये कधी भाजप फार नाही राहायची. पण आज मला अभिमान आहे की महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 1 नंबरवर, आज भाजप 1 नंबरवर या सहकार क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये आली आहे. आणि त्यामुळं नवीन आणि जुने कार्यकर्ते एकत्र आणून कार्यकारिणी असतं, यामध्ये काही याला बदलवा त्याला बदलवा असं नाही आहे. पण 3.5 वर्षांनी बदल करावा लागतो म्हणून ही कार्यकारिणी होते. कुणाला जास्त संधी मिळणार आहे? नवीन आणि जुना समन्वय कशा प्रकारे साधला जाईल? नाही, नवीन जुने सर्वच कार्यकर्ते असणार आहे आणि ज्येष्ठ जे आमचे जनसंघाच्या काळापासून किंवा भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून जी टीम आहे त्यांच्याकरता नानासाहेब उत्तमराव पाटील अमृत कुंभ अभियान असं एक तयार करतो. म्हणजे ज्येष्ठांना सुद्धा, आमच्या भाजपाच्या निर्माणापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, कालच्या युवकांना आणि पक्षप्रवेश केलेल्या सर्व जे आहेत त्या सर्वांना या टीममध्ये स्थान मिळणार आहे. 50%पेक्षा जास्त मतदार हे 35 वयोगटापेक्षा खालचे मतदार आहेत, तर तरुणांना किती स्थान असेल यामध्ये? नाही, आमचं त्याच्याकरता एक विंग आहे युथ बीजेपीचं, त्यामुळे राहुल लोणीकर आमचे युवा भाजपाचे अध्यक्ष आहे युथ बीजेपीचे, त्यांच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवा आणि युवतींना आम्ही संधी देतो. भाजपमध्ये 35 जवळपासच्या वरच्यांना 50 जवळपास संधी असतं आणि ज्येष्ठ नागरिकाकरता वेगळं विंग आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर 35 प्रकोष्ठ आहे, 7 मोर्चे आहेत आमचे, महिला आघाडी आहे, किसान मोर्चा आहे, ओबीसी मोर्चा आहे, युवा मोर्चा आहे, मागासवर्गीयाकरता मोर्चा आहे, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाकरता मोर्चे आहेत. हे सर्व मोर्चे हे मोठ्या प्रमाणावर आम्ही गठीत करतो, त्यामुळे साधारण आमची कार्यकारिणी ही 1500 महाराष्ट्रातले 1500 नेते, आमदार, खासदारासहित अशी कार्यकारिणी असणार आहे. आणि महाविजय 2024 हा भाग आहे. महाविजय 2024 मध्ये 48 लोकसभा भाजप सेना युतीमध्ये, 200 विधानसभा भाजप सेना युतीमध्ये आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. विधानसभा वाईज नवीन प्रोग्राम राबवत आहे, सरल ॲपच्या माध्यमातून देखील तुम्ही उपक्रम राबवत आहे. हा, घर चलो अभियान आम्ही चालू केलं आहे. एका विधानसभेत 60,000 घरी आमचे कार्यकर्ते प्रवास करणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजना ज्या 9 वर्षात केंद्राने केल्या, राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर बजेट दिलं, घरोघरी जाऊन आम्ही या योजनांचा पाठपुरावा करतो आहे. ज्यांना मिळालं नाही मिळालं त्यांच्या करून देणे आणि सोबतच घर चलो अभियान आणि 7820 7820 या क्रमांकावर आम्ही सरळ ॲपची नोंदणी करतो आहे. या सरळ ॲपच्या माध्यमातून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये
भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार शेवटी संघटनेची जबाबदारी आहे। केंद्रातल्या सरकारने काम केलं ते समाजापर्यंत पोहोचवले। सरल ॲपच्या माध्यमातून आम्ही 60,000 घरांना प्रत्येक विधानसभेत जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला। आपण बघू शकतो की भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे तरुण वर्ग आहे त्यामध्ये समन्वय साधला जाईल या नवीन कार्यकारिणीमध्ये, सोबतच काही मोठे बदल आहे आणि ते कार्यकारिणीमध्ये जे पहिले बदल आहे त्याची घोषणा उद्या केली जाईल आणि जे संघटनात्मक बदल आहे म्हणजे जिल्हाध्यक्ष असेल किंवा विधानसभा समन्वयक असेल हे मेच्या अखेरपर्यंत बदलले जाईल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।